पूर्व उपनगरात पावसाचा चांगला जोर दिसतोय. भांडुपमध्ये सखल भागात पाणी साचलेले आहे, त्यामुळे वाहन चालकांना याच पाण्यातून वाट काढताना चांगलीच कसरत करावी लागते. तर भांडुपमधली ही दृश्य आहेत. सध्या मुंबईच्या सर्वच भागांमध्ये म्हणजे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा चांगलाच जोर आहे. मुंबई आणि परिसरासाठी आज येलो अलर्ट आहे. अशातच भांडुपमध्ये जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्याचा फटका मात्र वाहन चालकांना आणि पायी जाणाऱ्यांना बसतोय. तर थेट जाऊया भांडुप परिसरात. त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर उपस्थित आहेत. त्यांच्याकडून नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊया. पूर्व मुंबई उपनगरात सकाळपासून पावसाची सततधार सुरू आहे. पावसाचा जोर सकाळी वाढला देखील होता. या ठिकाणची आपण दृश्य पाहिली, भांडुप व्हिलेज रोडचा परिसर आहे. रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. पावसाचा जोर आताचा काहीसा कमी झालेला आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा आहे तो हळूहळू होताना दिसतोय. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची ना अमृत नोनी पॉवर प्लस. प्रशासनात गडगडून काही ठिकाणी पंप देखील बसवण्यात आलेले आहे पाणी उपसा करण्याचे, परंतु तरी देखील पाणी जे आहे रस्त्यांवर ते अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे. दुसऱ्या बाजूला LBS मार्ग आहे, त्या LBS मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक आहे ती प्रभावित झालेली आहे. एकंदरीत सकाळपासूनचा जो संततधार पाऊस पडतो आहे त्याचा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर झालेला दिसून येतो आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे ठिकठिकाणी, आणि त्यामुळे सकाळीच कामासाठी घराबाहेर पडलेले जे चाकरमानी आहे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. सह्याद्रीची उंची म्हणजे